नीतूज लायब्ररीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी पुन्हा तुमच्या भेटीसाठी आले आहे। तुमच्यासाठी घेऊन येईन श्यामची आई या कादंबरीमधले भाग 3, ज्याचे नाव आहे अक्काचे लग्न। या भागात साने गुरुजींनी आपल्या आईकडनं काय काय शिकले हे आपल्याला ऐकायला मिळेल। तर चला आता आपण सुरुवात करूया। आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली। सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरायला वगैरे आश्रमातील मंडळी जात। आश्रम होता त्या गावी नदी होती। नदीचे नाव बहुळा। नदी तीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते। देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते। त्याला पार बांधलेला होता। त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधी कधी येऊन बसत होते। गोविंदा व श्याम बाहेर फिराव्यास गेले। ते टेकडीवर जाऊन बसले होते। लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे। त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवीत होता। कवी हृदयाचा श्याम ऐकत होता। एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले। श्यामचे डोळे मिटलेले होते। तोंडावर गोड व मधुर असे तेज होते। चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल। श्यामने डोळे उघडले। श्याम म्हणाला, गोविंदा, बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे। कृष्णाच्या मुरलीने पशु पक्षी दगड धोंडे विरघळून जात। ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन, यमुना बाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे, हालविना तरुवर पुष्प फळ पान रे, गोपीनाथा आले आले सारुनिया काम रे, वृंदावनी वाजविशी वेणू जरा थांब रे। गोविंदा, लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवऱ्यांबरोबर रानात जात असे। गायगुरे चरत व गोवारी अळगुजे वाजवीत। माझे चुलते छान अळगुजे करीत। लहानशी बांबूची नळी, पण तिच्यात केवढी शक्ती। हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अळगुजे विकत घेतात। 2 रुपये त्यांना पडतात। परंतु खेड्यापाड्यांतील गोरगरिबांना ही बासरी आहे। मधुर, सुलभ व सुंदर बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे। श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व 7 लाख खेड्यात ते वाजवले जात आहे। वाजवाळवते गीत। परंतु ती पहा, घंटा वाजत आहे। प्रार्थनेस चला, गोविंदा म्हणाला। हो चला। काय रे गोविंदा, काल मी बराच वेळ सांगत बसलो का? परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती। आज लवकर आठपीन, श्याम म्हणाला। काल 10-12 मिनिटेच तुम्ही सांगत होता, उगीच आखडते नका घेऊ। मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात, त्यात आमचा फायदा असतो। तो वेळ व्यर्थ का जातो? गोविंदा म्हणाला। बोलत बोलत दोघे आश्रमात आले। गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली। सारे जमले। गावातीलही काही मंडळी आली होती। घंटा वाजली, प्रार्थना सुरू झाली। स्थिरावला समाधीत स्थित प्रज्ञ कसा असे, वगैरे गीताईतील स्थित प्रज्ञाचा लक्षणाची प्रार्थना सुरू झाली। ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाच जणू झाली आहे। प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली। श्यामने गोष्टीस सुरुवात केली। माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होते। माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती। आम्ही तिला अक्का म्हणतो। माझी अक्का दया व क्षमा, कष्ट व सोशिकता यांची मूर्ती आहे। तिला सासरी प्रथम सासुरवास झाला, परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही। तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारली नाही। मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते। माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे। अक्काचे कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हते।
तिला मंगळ होता, त्यामुळे अडचणी येत, शिवाय हुंड्याची अडचण होतीच. आमचे नाव होते मोठे, बडे घर पोकळवासा अशातली गत झाली होती. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीस घरात वाटे व कर्ज वाढत होते. माझ्या अक्काला 17 ठिकाणी नाचवली, कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आड येई. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडाच तो. या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराचीही वाढही नीट होत नाही, त्यांना आतून चिंता जाळीत असते. मुलगी वाढत चालली एवढा लवकर उरकलेच पाहिजे, कोठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत, असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात. त्यांना जीवन नकोस होते. आपल्या देशातील तरुणच नादान. या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून 20 वर्षांपूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले. त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली, सभा भरवल्या, ठराव केले, परंतु पुन्हा सारे थंड. हुंडे पाहिजेत, शिक्षणाचा खर्च पाहिजे, अंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घड्याळ पाहिजे, मुलीचे पैसे घेणे व मुलाचे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच निंद. गाईस ही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म, परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलामुलींसही विकतात, या परता अधर्म कोणता. तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात, पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे. उदार हृदये ज्यांची असावीत ते तरुणही मेलेलेच. निंद्य गोष्टींबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी व चाळी ज्यांना टाकवत नाही त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे, हे मी कसे म्हणू, असे जगाने कसे म्हणावे. परंतु जाऊ दे, मी भावनाभरात कोठेतरी वाहत चाललो. तुम्ही भलतीकडे वाहवत चालले तरी आम्हाला मधच मिळणार. आडरानात शिरलात तरी फुलेच दाखवणार. तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो, नामदेव म्हणाला. तुमचे काहीही असो ते गोड लागते. तुम्हीच नाती शाहूनगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती. हॅमलेटचे नाटक जाहीर केलेले असावे, परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत. प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे. गणपतरावांचे सारेच छान, तसेच तुमचे. तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या, आम्हाला आनंदच आहे, गोविंदा म्हणाला. मग अक्काच्या लग्नाचे काय झाले, रामने विचारले. श्याम म्हणाला, रामची आपली मुद्द्याशी गाठ. बरे, ते ऐका. पुष्कळसे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न. लग्न रत्नागिरीस व्हावे होते. आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरी जावयाचे होते. मी तेव्हा 6-7 वर्षाचा असेन, मला फारसे आठवत नाही, परंतु आईच तो प्रसंग सांगत असे. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाड्या, ते सारे आठवत आहे. गावातील व घरची 50 पाऊंडशे मंडळी निघाली, बरोबर गडी माणसे होती. बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या. त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती, हरणेला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत, तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावत जाऊन बसावयाचे, नंतर ते पडाव बोटीजवळ जावयाचे. हरणे बंदर जरा त्रासाचे होते, तरी तेथील देखावा फार सुंदर आहे. हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग. हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रूढ आहे. चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असे ही ओवी सांगते. हरणेच्या समुद्र तीरावर नारळीची घनदाट वने आहेत. समोरच उंच बळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या मानासारख्या नाचवीत असतात. समुद्राची गंभीर गर्जना 6-6 कोस ऐकू जाते. हरणेला दीपगृह आहे,
उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे, येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो। संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात। संत हे भवसागरातील दीपस्तंभच। अशा अभंगाचा चरण जमलेला गावातील मंडळीपैकी एकाने म्हटला, खेडेगावातील वारकरी वगैरेंच्या तोंडी कितीतरी अभंग ओव्या वगैरे असतात, त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हा सुशिक्षितांस नसते। सुशिक्षितांस इंग्रजी कवी माहीत असतात, त्यांची वचने त्यांना पाठ, परंतु ज्ञानोबा तुकाराम यांची त्यांना आठवण नसते। श्याम म्हणाला, तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो। रात्री आकाशात चंद्र असावा, समुद्राला प्रेमाची भरती येत असावी, त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात। आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या गोमट्या मुलाचे शेकडो फोटो समुद्र काढून घेत आहे असे वाटते। समुद्राचा का चंद्र मुलगा, एका लहान मुलाने विचारले। हो, समुद्र मंथनाच्या वेळेस तो 14 रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे। परभारे नामदेवनेच उत्तर दिले। श्याम वर्णनाच्या भरात होता। आपल्या मुलाच्या अंगा खांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते, किंवा चंद्रच शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते। सारी मोज असते, वारे वाहत असतात, नारळी डोलत असतात, लाटा उसळत असतात, दीप चमकत असतो, चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो। तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते। कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे बदलते, कोणाचे हरवते, कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते, ती एखाद्याच्या अंगावर होते व मग तो उसळतो। हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था, सारा गोंधळ, सारा उदासीनपणा, सारी सहानुभूती शून्यता तेथे दिसून येते। आम्ही पडावात बसलो, पडाव चालू झाले, वळवणारे वही मारू लागले, चुबुक चुबुक पाणी वाजत होते, वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते। शाबास, जोर से असे वल्लवणारे म्हणत होते। पडावात खेचाखेच होती। माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती, माझी एक आत्याही तेथे बसली होती। आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते। आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते, वरचे दूध मुलाला पाजित, परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकराला फारसे समाधान होत नाही। आईच्या दुधाची चव न्यारीच, ते नुसते दूध नसते, त्यात प्रेम व वात्सल्य असते, म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते, तजेला देते। ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा व घेणारा दोघांस परमसुख होते। किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता। बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते, बोट दूर दिसाव्यास लागली होती, तिचा वरचा दिवा दिसू लागला होता, तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लगाव्यास अर्धा तास लागला असता। अरे चावतोस काय असा, काय आहे प्यायला त्यात, असे आत्या आपल्या मुलावर ओरडली। तो मुलगा अधिकच रडू लागला, काही केल्या राहीना, पडावात ही गर्दी होती, इकडचे तिकडे वाव्यास जागा नव्हती। आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडाव्यास लागले तर आयांना मेल्यासारखे होते। आपल्या मुलाने हसावे व खेळावे, सर्वांनी त्याचे कौतुक करावे, त्याला घ्यावे, नाचवावे, मुके घ्यावे, यात आयांना परमानंद असतो, ते पाहून कृतार्थ वाटते। परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती। हसऱ्या मुलाला सारे घेतात, रडणाऱ्याला कोण घेणार? वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते, परंतु त्याचाच सारी तिटकारा करतात। जगात सारे सुखाचे सोबती, दुखाला कोणी नाही, दीनाला जगात कोणी नाही, पतिताला कोणी नाही। ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वाण। दीन को दयालु दानी, दुसरा न कोई। मूल रडू लागले तर ती कटकट होते, झालं काय कारट्याला रडायला,
अहो असाच रोज रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व तिला वाटते की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे. चाव्याच करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या बाजारात फार. माझ्या आत्याला त्यावेळेस तसेच झाले. मूल तर राहीना, माझी आई जवळच होती. माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती आत्याला म्हणाली, वंस माझ्याजवळ द्या त्याला, मी त्याला घेते हो. आईने प्रेमाला आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याळा, हसू खेळू लागला. आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी, परंतु वंसच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय गोड दूध आईचे मिळाले की राजेच ते. आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे, पाजावे. आईने कधी कुरकुर केली नाही, उलट तिला परमधन्यता वाटे, परमसुख व समाधान वाटे. माझी आई ती गोष्ट एखादे वेळेस सांगे व म्हणे, श्याम अरे जवळ असेल ते दुसऱ्यास द्यावे, दुसऱ्याचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे सुखवावे. या आनंदासारखा आनंद नाही. स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही कौड कौतुक करील, परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही करील, तितक्याच प्रेमाने करील तोच थोर. आशा करते ही कहाणी तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर खाली कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा. धन्यवाद.